बहुजन नायक आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी बहुजन हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील संतोषी माता मंदिर चौक साखर रोड येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे यांनी आज रोजी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आनंद लोंढे यांनी सांगितले की दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक आर्थिक मागासवर्गीय शेतकरी कामगार महिला युवक विद्यार्थी व उपेक्षित वर्गाच्या प्रश्नांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नसून एक जन आंदोलन आहे. यावेळी उपस्थित जनसमुदायाला खासदार चंद्रशेखर हे संबोधित करतील. 24 रोजी सोमवारी दुपारी 1 वाजेला बहुजन हक्क परिषद आयोजित करण्यात आलेली आहे संतोषी माता चौक येथे. ही परिषद एका पक्षाच्या मार्फत नसून आमच्या जेवढ्याही संघटना आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमची भीम आर्मी संघटना आहे. त्याच्यानंतर आमची महिला आघाडी, आमची युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी, तसेच या कार्यक्रमाला भाई चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खासदार आमचे भाई चंद्रशेखर आझाद हे या परिषदेत येणार आहे. ते नाशिकहून सकाळी 9 वाजेला धुळ्याकडे रवाना होतील आणि साधारणतः 12-12 वाजेला ते धुळ्यात पोहोचणार आहेत. तेथून त्यांची फोर व्हीलरच्याद्वारे मुंबई महामार्ग जो आहे आपला आग्रा रोड पाचखंडीत या मार्गाने एक रॅली निघणार आहे. या दरम्यान ते काही प्रमुख ठिकाणी थांबून मानवंदना देतील महापुरुषांच्या पुतळ्याला. त्याच्यानंतर तेथून सभेच्या ठिकाणी येतील संतोषी माता चौक येतील आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होईल. 4:30 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार. त्यानंतर भाई चंद्रशेखर आझाद पुढील दौऱ्यात करून त्यांना परत दिल्ली जायचं आहे. ज्या पद्धतीने होईल त्या ठिकाणी, कारण सध्या त्यांचा जाण्याचा दौरा आम्ही निश्चित केलेला नाही आहे. आधी ते 1 दिवस पूर्ण येणार होते, रात्रभरी ते मुक्काम करणार होते, पण त्यांच्यावर पूर्ण देशाची, पक्षाची आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. त्या दरम्यान काहीतरी एक अभ्यास दौरा त्यांचा लागला आहे खासदार, त्या संदर्भात त्यांना लवकर जाणार आहे. आज या ठिकाणी माझ्यासोबत जे उपस्थित आहेत आमचे किरणजी गायकवाड समाज संस्कार संघाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण संघटनेचे आमचे धुळे जिल्ह्याचे प्रमुख सन्माननीय